नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिली विषय गणित तर बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत उंच आणि ठेंगणा हा घटक तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वस्तू देण्यात आलेल्या आहेत तर पहा यातमध्ये दोन कपाट आहेत या कपाटापैकी कोणता कपाट, कपाट उंच आहे त्या उंच कपाटाखालील चौकट तुम्हाला रंगवायची आहे ओके सांगा पाहू बरोबर तर हा कपाट आहे तो उंच आहे म्हणून त्याखालील चौकट रंगवा ओके पुढील चित्र पहा या ठिकाणी दोन पेस्ट दिलेले आहेत तर तुम्हाला यातील कोणती पेस्ट ही उंच आहे ती चौकट रंगवायची आहे ओके तर ही पेस्ट ही उंच आहे त्याखालील चौकट रंगूयात ओके पुढील चित्र पहा ठेंगण्या वस्तूखालील चौकट रंग ठेंगणा म्हणजेच कमी उंचीचा म्हणून तर बालमित्रांनो आपल्या वर्गात ज्याची उंची कमी असते त्याला आपण ठेंगणा म्हणून चिडवत असतो बरो बरोबर ना तर पहा या ठिकाणी टेबल देण्यात आलेला आहे तर कोणता टेबल ठेंगणा आहे त्याखालील चौकट रंगवा ओके बरोबर हा टेबल ठेंगणा आहे या ठिकाणी जोकर देण्यात आलेले आहेत तर ठेंगणा जोकर कोणता आहे त्याखालील चौकट रंगवा बरोबर तर हा जोकर ठेंगणा आहे म्हणून आपण ही चौकट रंगवलेली आहे ओके आता पहा बालमित्रांनो सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा आपल्याला पाहायचा आहे तर या ठिकाणी तीन कुत्रे देण्यात आलेले आहेत त्यातील सर्वात उंच कुत्र्याखालील चौकट रंगाय रंगवायचे तर पहा तीनही कुत्र्याचे निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल सर्वात उंच कुत्रा कोणता आहे बरोबर त्याखालील चौकट रंग ओके बरोबर आता पुढे पहा बालमित्रांनो सर्वात लहान झाडाखालील चौकट रंग या ठिकाणी झाडे देण्यात आलेली आहेत आणि या तीन झाडापैकी सर्वात लहान म्हणजे सर्वात ठेंगणं झाड कोणतं आहे त्याखालील चौकट रंगवायची आहे कोणतं आहे ही बरोबर त्याखालील चौकट रंग ओके बरोबर आता पुढील चित्र पहा बला मित्रांनो सर्वात कमी उंच खांबाखालील चौकट रंग तीन खांब देण्यात आलेले आहेत सर्वात कमी उंच असलेला खांब कोणता आहे बरोबर तर त्याखालील चौकट रंगवा बरोबर तर बालमित्रांनो सर्वात उंच सर्वात ठेंगणा हा घटक आपण पाहिलेला आहे तर तुमच्या वर्गात सर्वात उंच कोणता विद्यार्थी आहे आणि सर्वात ठेंगणा कोणता विद्यार्थी आहे त्यांची नावे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत ओके चला तर तुमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींचे निरीक्षण करा सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये त्याचे नाव जरूर लिहा ओके घरातच रहा सुरक्षित राहा सर्वात महत्त्वाचे आमच्यासोबत अभ्यास करत राहा धन्यवाद